नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचे गावरान तडका या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये आज आपण अगदी घरातील साहित्यापासून हॉटेलपेक्षाही टेस्टी आणि कमी खर्चामध्ये मत मटार पनीरची रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी बनवताना काजू फ्रेश क्रीम मगजबी आपण वापरणार नाहीत तर घरातील साहित्यामध्येच आपण हॉटेलसारखीच टेस्टी भाजी बनवणार आहोत चला तर मग सुरुवातीला आपण भाजीसाठी वाटण बनवून घेऊया तव्यामध्ये मी एक चमचा तेल घातलंय यामध्ये आपण कांदा भाजून घेणार आहोत दोन मोठ्या आकाराचे कांदे उभे कट करून घेतलेत याला आपण हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेऊयात कांद्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत मी कांदा भाजून घेतलाय आता यामध्ये चौदा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घातल्यात एक छोटा इंच आल्याचा तुकडा घालूया याला देखील एक मिनिट भाजून घेऊया यामध्येच आता टोमॅटो देखील चांगला परतवून घेऊयात दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो उभे कट करून घेतलेत टोमॅटो मॅश होईपर्यंत आपण कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत आपल्या भाजीला छान रंग येण्यासाठी आपल्याला एकदम लाल रंगाचा पिकलेला टोमॅटो वापरायचा आहे टोमॅटो कांदा चांगला परतला की मिक्सरमध्ये याला बारीक करताना याची एकदम बारीक पेस्ट होते आणि ग्रेव्हीला टेक्चर छान येतं हे सर्व मिश्रण छान भाजलं याला थंड करून घेऊया आणि मिक्सरमध्ये पाणी न घालता एकदम बारीक वाटून घेऊया इथे मी अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेत पनीरचे अशा प्रकारे मोठे मोठे स्लाईस करून घेतलेत तुम्ही तुम्हाला आवडत असल्या छोटे सुद्धा स्लाईस करू शकता आणि अर्धी वाटी फ्रेश मटार घेतलेत आता आपण भाजीला फोडणी देऊयात फोडणीसाठी कढईमध्ये दे। मी दोन ते तीन चमचे तेल घातले तेल गरम झालं की यामध्ये आपण कांदा टोमॅटो आलं लसणाची जी पेस्ट बनवली ती पेस्ट घालूया या पेस्टला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण ती तेलामध्ये परतवून घेऊयात तुम्ही पाहू शकता आपली पेस्ट छान परतली आता यामध्ये आपण सर्व सुके मसाले घालूयात एक चमचा लाल तिखट घालूया दोन चमचे गरम मसाला घालूया एक चमचा मटार पनीर मसाला घालूया आणि छोटा अर्धा चमचा हळद घालूया मसाले देखील फोडणीमध्ये चांगले तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात मसाले तेलामध्ये चांगले परतले की आपल्या भाजीला छान तर्री येते सर्व मसाले तेलामध्ये छान परतलेत आता यामध्ये आपण मटार आणि पनीर घालूया मटार व पनीर सुद्धा तेलामध्ये चांगले एक ते दीड मिनिटे परतवून घेऊयात मटार व पनीर फोडणीमध्ये चांगले परतलेत आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा थोडस परतवून घेऊया यामध्ये आता लगेचच पाणी घालूयात ही भाजी जास्त पातळ नसते एकदम घट्टसर असते त्यामुळे आपल्याला इथे फक्त एक ग्लासच पाणी घालायचे पाणी घातल्यानंतर पुन्हा थोडंसं मिक्स करून घेऊया आणि हाय फ्लेमवरती भाजीला एक उकळी काढून घेऊया भाजीला उकळी आली की गॅसची फ्लेम लो करून भाजीवरती झाकण ठेवून पुन्हा पाच मिनिटे आपण भाजी शिजवून घेऊयात तुम्ही पाहू शकता भाजीला छान उकळी आली आता मी गॅसची फ्लेम एकदम लो करते आणि यावरती झाकण ठेवून पुन्हा पाच मिनिटे भाजीला चांगलं शिजवून घेते पाच मिनिटानंतर आपली भाजी छान शिजली आता मी गॅस ची फ्लेम बंद करते आणि यामध्ये बारीक कट करून घेतलेली कोथंबीर घालते मीडियम फ्लेम वरती भाजी पुन्हा आपण पाच मिनिटे शिजवून घेतली त्यामुळे भाजीला तरी देखील छान आली तुम्ही पाहू शकता आपली ग्रेव्ही खूप छान एकदम घट्टसर झाली भाजीत दिसायला देखील अप्रतिम दिसत आहे हॉटेलपेक्षाही टेस्टी मटार पनीरची रेसिपी ही घरच्या घरीच खाण्यासाठी तयार आहे चला तर मग फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा भेटूया कर आता अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद